नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उड़न और लोनावला की ताजा तरीन खबरें। घडवलेल्या घातपाताच्या हल्ल्याच्या निषेधार्थ जम्मूहून श्रीनगरच्या दिशेने निघालेल्या CRPF जवानांच्या बस अवंतीपुरा येथे आल्या असता अतिरेक्यांनी RDX स्फोट घडवून आणला। या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना भाजपा नवी मुंबईच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकात आदरांजली वाहण्यात आली। त्यानंतर भाजपा जिल्हाध्यक्ष रामचंद्र गर्त यांच्या प्रमुख उपस्थितीत कोळी महासंघ युवा नेते चेतन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यकर्त्यांनी पाकिस्तानच्या विरोधात निदर्शने केली। पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रतिमेला चपलेने मारून त्यांची प्रतिमा जाळण्यात आली। यावेळी भाजपा नेते संपत शेवाळे, नवी मुंबई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन गंधारी, मोठ्या प्रमाणात नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी संताप व्यक्त करत निषेध व्यक्त केला व आपली मते मांडली। देश शोकाकुळ मध्ये पसरलेला आहे आणि आम्ही भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने आमचे आदरणीय जिल्हा अध्यक्ष रामचंद्रजी गरत, दोन्ही आमचे आमदार सन्मान्य मंदाताई व आमचे रमेश दादा यांच्या वतीने आम्ही संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यामध्ये ह्याचा निषेध नोंदवलेला आहे आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की भारताचे पंतप्रधान या आमच्या शहीद झालेल्या जवानांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही आणि आम्हाला विश्वास आहे, या तरुणाईला विश्वास आहे की ह्याचा आम्ही उरीसारखा नक्कीच बदला घेऊ आणि पाकिस्तानला दाखवून देऊ की आता भारत तो भारत नाही, आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखालचा भारत आहे। त्यामुळे हे जी छुपी रणनीती कुठल्या राजकीय पक्षांमार्फत किंवा कोणामार्फत अशी घाणेरडी या देशावरती जी प्रसंग उद्भवतात ह्याचं आम्ही चोख उत्तर देऊ आणि जर गरज पडली तर या भारतातले सर्व तरुण माझ्यासहित या देशाला अर्पण होण्यासाठी आम्ही तयार आहोत, पण पाकिस्तानला आम्ही यावेळेस दाखवून देऊ की ईट का जवाब पत्थरचे कसा असतो। काल रात्री काश्मीरमध्ये जो भ्याड हल्ला झाला त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे शहीद जवान आमचे प्राण झाले त्यांच्यासाठी इथे श्रद्धांजली आणि शोकसभेसाठी आम्ही इथे सगळे उपस्थित राहिलो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही या हल्ल्याचा भ्याड हल्ल्याचा निषेध करतो आणि याच्या पुढे आपल्याला एक रणनीती आखावी लागेल या दृष्टिकोनातून आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुढे आमच्या सन्माननीय मोदी साहेबांना देखील एक रिक्वेस्ट पत्र पाठवणार आहोत की आमच्या सगळ्या भारतीय लोकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आपल्या भारतीय जनता पार्टीचे आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांच्यावर येऊन पडलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण याचा खऱ्या खुऱ्या अर्थाने बदला घेतला पाहिजे आणि जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांना आपण धडा शिकवला पाहिजे अशा पद्धतीची रचना आम्हाला करावी लागेल असं पत्र देखील आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीने सन्माननीय मोदी साहेबांना पाठवणार आहोत आणि पुन्हा एकदा या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि निषेध करतो। काल काश्मीरमध्ये पाकिस्तानी आतंकवादाने तो आपल्या जवानावरती भ्याड हल्ला केला आणि त्या भ्याड हल्ल्यामध्ये जे 44 जवान शहीद झाले त्याच्याबद्दल भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीनं आम्ही सर्वजण निषेध करत आहोत आणि जे शहीद जवान झालेले आहेत त्यांना आदरपूर्वक आदरांजलीसुद्धा वाहतो। कल जो दुःखद हादसा हुआ है उसकी हम श्रद्धांजली देते हैं और उन सब जवानों के परिवार को इस वक्त
हम ये आश्वासन देते हैं कि पूरा देश उनके साथ है। और रही बात वो कायर आतंकवादियों की, तो उनको यही कहना चाहूँगा कि उन्होंने पीठ पे वार किया है। अगर उनमें हिम्मत है तो उनके 40 आके हमारे एक जवान से लड़के दिखाए, खाली एक जवान से लड़के दिखाए तो भी वो जीत नहीं सकेंगे, इसीलिए उन्होंने पीठ पे वार किया है। और इसका जवाब जो है, हमें सारे हिंदुस्तानियों को पूरा यकीन है कि समय आने पे हमारे पंत प्रधान श्री नरेंद्र जी मोदी इसका जवाब, ईंट का जवाब पत्थर से देंगे। इसीलिए सब लोग को बोलता हूँ, शान से रहिए, इस वक्त उनके परिवार के साथ रहिए, एक साथ उनके साथ रहिए। उनको भी एहसास होना चाहिए कि अगर उन्होंने एक बेटा खोया है तो पूरा देश उनके साथ उनका बेटा बनने को तैयार है। जय हिंद, जय महाराष्ट्र। ती अतिशय दुःखद होती आणि त्याच प्रकारे पूर्ण देशाला याच्यातून जागृती त्याच्या देशामध्ये निर्माण होईल याची मला खात्री आहे। भारत देशाचा जो रिस्पॉन्स आहे तो त्याच्या 130 कोटी लोकांच्या दृष्टीने आणि त्याचा जो आकार आहे त्याच्या प्रमाणात राहील, आणि हा जो रिस्पॉन्स आहे तो पाकिस्तानला नेहमी करता लक्षात राहील। दुसरी गोष्ट, भारताचं सामर्थ्य जे आहे ते इंटरनल सामर्थ्य आपलं वाढायला पाहिजे, आपला जो विजिलन्स आहे देशामध्ये, कारण इथलेच लोक असतात की जे मदत करतात, जो आतंकवादी होता तो देशातलाच होता, तर अशा लोकांच्या पासूनसुद्धा सगळ्या देशांनी सावध राहायला पाहिजे, अशा लोकांना हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपलं सामर्थ्य पूर्णपणे दाखवून आपण संघटित राहून दाखवून दिलं पाहिजे। व्हिडिओ जर्नलिस्ट समीर खान सर, प्रिया भुजबळांचा रिपोर्ट। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।